मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवरी ते फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याने धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता हलवण्यात आले आहे। गुजरातहून मुंबईकडे जाताना कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर गाडी चक्क मागून धडकल्यानंतर पलटी झाली व पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला। धनिवरी येथे गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत व इथे अपघातात अनेक जण मृत्यूमुखीही पडले आहेत। मात्र सायरस मिस्त्रीच्या अपघातानंतर जागे झालेले टोल प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत सुरक्षेच्या उपाययोजनांचे दिखावेगिरी करत होते का असा सवाल निर्माण होत आहे, कारण इथे अजूनही कोणतेही सुरक्षेचे उपाय व सूचना फलक लावले नाहीत। धनिवरी येथे होत असलेल्या अपघातांमुळे महामार्गाच्या कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे।